पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या प्रकरणामधील आपण कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे यांचा आज अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये आपण प्रथम औषधी वनस्पती लागवड या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. समोर आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, तर ते चित्र आहे अडुळसा पान. आता ही जी अडुळसा वनस्पती आपल्याला दिलेली आहे, तर या अडुळसा वनस्पतीला आयुर्वेदामध्ये अनन्य स्थान प्राप्त झालेलं आहे. आता आपण बघतोय की भारताला जैवविविधतेचं मोठं वरदान लाभलेलं आहे आणि यामध्ये आपण भारतीय माणूस निसर्गाबरोबर ममत्वाचं नातं जोडून आहे. आता तुम्ही जर पाहिलं की नैसर्गिक साधनांचा वापर करून आपण रोगमुक्ती करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वाटा आपल्या भारत देशाला लाभलेला आहे. आता याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची औषधी वनस्पतींची लागवड कशी केली जाते, कोणकोणत्या वनस्पतींची लागवड करावी याविषयी अभ्यासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये उदाहरणादाखल आपण ही जी वनस्पती बघतोय अडुळसा, तर ही वनस्पती आपल्याला दिलेली आहे. तर याच्या या अडुळसा वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये आपल्याला फार मोठा उपयोग दिसून येतो. आता निसर्गामध्ये अशा असंख्य वनस्पती आहेत आणि या असंख्य किंवा लाखो वनस्पती ज्या आहेत, तर त्या प्रत्येक वनस्पतीचा आपल्याला आयुर्वेदामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग होतो. आता जर आपण अगदी ऋषीमुनींच्या काळामध्ये जर आपण गेलो, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जडीबुटी ज्याला आपण म्हणतो, तर ती जडीबुटी म्हणजे औषधी वनस्पती. आणि ही औषधी वनस्पती पूर्वीपासून आपल्यापर्यंत तिचा वापर होतो. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं आणखीन आपल्याला आणखीन वनस्पतींची नावं याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये बेडा आहे, हिरडा आहे, कोरपड आहे, तर या सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. आता या ज्या वनस्पती आहेत, तर यांची लागवड आपण करून त्याच्यापासून औषध निर्मिती करू शकतो. आता आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती ज्या असायच्या, पूर्वी जंगलामधून गोळा केल्या जायच्या. आता काय झालंय की जंगलांचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि मग या औषधी ज्या आहेत जंगलातून मिळणाऱ्या औषधी त्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. आणि याकरता आपल्याला या औषधी वनस्पतीची लागवड करणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये ही जी अशा औषधी वनस्पतींची लागवड ही बहुतांशी मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जात आहे. तर या पद्धतीनं म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्याला या औषधी वनस्पती चं फार मोठं योगदान आपल्या भारत देशाला लाभलेलं आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा, फळ प्रक्रिया उद्योग. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की फळापासून विविध प्रकारची उत्पादनं आपण घेतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर चॉकलेट असेल, सरबते असेल, जॅम असेल आणि चिली असेल. आता या सर्वांचा समावेश आपल्या या फळ प्रक्रिया उद्योगामध्ये होतो आणि विशेष आपल्याला ही सगळी जी पदार्थ आहेत, ही जी उत्पादनं आहेत, तर ही फळांपासून बनवलेली गेली आहेत. आता ही जी उत्पादनं मिळतात, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे मिळतात, तर ही उत्पादनं आपल्याला फळांवर प्रक्रिया करून मिळवली जातात. आता फळांवर प्रक्रिया करून आपल्याला ही उत्पादनं मिळवली जातात. आपण म्हणतो की फळ हा नाशवंत पदार्थ आहे, म्हणजे तो अधिक काळ टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळं मग याला पर्याय म्हणून आपल्याकडं आणखी काही सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची ही जी सुविधा आहे, ज्याला शीतगृह सुविधा आपण म्हणतो, म्हणजे कोल्ड स्टोरेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये काय काय केलं जातं, तर या सुविधेपासून आपल्याला हे जे दिलेले काय वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे आणि हवा बंद करणे, अशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत, तर आपल्याला या सुविधा शीतगृहासारख्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण हे जे पदार्थ आहेत, तर कुठले वर्षभर आपण हे पदार्थ वापरू शकतो, तर अशा प्रकारे आपल्याला या शीतगृह सुविधा दिलेल्या आहेत.